हैं मीडियम बोलो ना हाथ थोड़ा ऐसे गोनो क्या हाथ बैठ इधर हां हां हाथ कर हाथ कर हाथ कर बड़ा गोसाई वस्ती या परिसरामध्ये आज सकाळी 5:30 वाजता संभाजी बबन आठोळे व त्यांचा मित्र अमोल लोंढे दोघं वॉकिंग करत असताना या ठिकाणी बिबट्याने त्यांच्यावरती हमला केला. त्यामध्ये ते जखमी झालेले आहेत व त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये येथील स्थानिक रहिवाशांनी नेलेलं आहे. या एक अचानक घडलेल्या परिस्थितीमुळे वातावरण एकदम दहशतीचं वातावरण तयार झालेलं आहे. यामुळे बिबट्या आल्या असल्या कारणाने गावदेवी परिसर व गोसाई वस्ती यामध्ये वातावरण दहशतीचं असून पुढील कारवाई करण्यासाठी आमदार चेतन तुपे पाटील यांनी वन विभागाला सूचना दिली. संभाजी आठवळे नावाचे गृहस्थ जेव्हा वॉकिंगला इथं आले होते तर त्यांच्यावर एका वन्य प्राण्यांनी हल्ला केला अशी असल्याची घटना आम्हाला कळाली. साधारणतः 7:15 ते 7:30 दरम्यान मला कॉल आला होता आणि त्या कॉलनुसार मग मी आमच्या बाकीच्या स्टाफला कॉल करून आम्ही साधारणतः 7:45 इथे पोहोचलो. नेमकं काय पुढे काय आता कोणता प्राणी वाटतं किंवा काय आता काय इथे गवत गवताळ प्रदेश असल्यामुळे हे सगळं गवत असल्यामुळे नेमकं कोणतं प्राणी हे त्याचे पायाचे ठसे आम्हाला मिळून येणार नाहीत त्याच्यामुळे आम्हाला निश्चित सांगता येत नाही. प्रथमदर्शनी पाहणाऱ्याने जे वर्णन करतायत ते त्याच्यावरनंही आम्हाला निश्चित काय बोध होत नाही की बाबा तो नेमका बिबट्या आहे किंवा अन्य दुसरा कुठला वन्य प्राणी आहे. ओके पण चारी बाजू भिंती पण आहेत इथे थोडासा मोकळा एरिया आहे तर तुम्हाला असं वाटतं इथं बिबट्या किंवा कोणी अन्य प्राणी येऊ शकतो असं एकंदरीत तुम्हाला काय वाटतं? आता नेमक्या ह्या आसपासच्या परिसरात बऱ्याचदा बिबट्याचा वावर आहे असं बऱ्याचशा लोकांची तक्रार आपण आम्ही पेट्रोलिंग वगैरे करून लोकांची जनजागृती केली होती. एवढं सगळं ह्याच्यात तो आतमध्ये एवढं बंदिस्त वातावरणात येईल असं वाटत नाही आहे पण तरीही आपण वन्य प्राणी आहे त्याला काही सीमा नसतात आपल्यासारख्या त्यामुळे तो यायची शक्यता नाकारता येत नाही पण निश्चित कुठला आहे ते कळलं तर जास्त योग्य. नेमकं काय म्हणायचं कोणतं प्राणी म्हणायचं आता प्राथमिक प्रथमदर्शनी प्रत्यक्षदर्शी म्हणतो आपण प्रथमदर्शनी वन्य प्राणी एवढंच उल्लेख करू शकतो कारण तो तरस त्यांचे जे वर्णन सांगतात पाठीवर केस आहे तो तरस पण असू शकतो आणि काय पाहतं तर बिबट्या असू शकतो असे दोन्ही आहेत त्यामुळे वन्य प्राणी आपण म्हटलं तर हे होईल. आता ज्या व्यक्तीवर हल्ला झालेला आहे त्याची परिस्थिती काय आहे आणि एकंदरीत काय सांगाल तुम्ही? आता आमचे कर्मचारी तिथे पोहोचलेले आहेत हॉस्पिटलमध्ये सुद्धा आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचून डॉक्टरांशी चर्चा करून त्याच्या नेमके कितपत लागलेलं आहे त्याची शहानिशा करतायत आणि आमच्यापरीने डॉक्टरांना आम्ही सर्वपरी त्याचे उपचार करावेत अशा आम्ही सूचना दिले बोलणं झालेलं.